आज हिंगोलीतील वसमतच्या प्रभाग क्रमांक 6 मधील भट्टी गल्लीमध्ये हिंगोली लोकसभेचे कर्तव्यदक्ष खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नातून 15 लाख रुपयांच्या सीसी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी वसमत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी 90 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय आणि याच निधीमधून 15 लाख रुपयांच्या सीसी रस्त्याचं भूमिपूजन शिवसेना शहरप्रमुख प्रभाकर क्षीरसागर आणि शिवसेना माजी शहरप्रमुख बाबा आफुने यांच्या पुढाकाराने करण्यात आले. या सीसी रस्त्याचं भूमिपूजन पैलवान मुंजाजीराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. तर या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात संजय क्षीरसागर, बालाजी चव्हाण, मनोज चव्हाण, शेरुल्ला खान, गजानन चव्हाण, सोनू क्षीरसागर, अमोल क्षीरसागर, रामा क्षीरसागर, गोविंद चव्हाण, कृष्णा क्षीरसागर, निखिल चव्हाण, शिवा सवंडकर, शिवा क्षीरसागर, भरत क्षीरसागर, भगवान क्षीरसागर, बापूराव चव्हाण, विष्णू चव्हाण, गंगाप्रसाद गणाचार्य आदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भट्टी गल्लीतील नागरिक, प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नातून वसमत शहरासाठी 90 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालाय. हे काम रोडचं, सिमेंट रोडचं काम खासदार साहेब यांच्या निधीतून मंजूर करून घेतलेलं आहे. जावेद भाईचं किराणा दुकान ते शेरुला खा यांचं घर इथपर्यंत हा 15 लाख रुपयांचा रोड आहे. खासदार साहेब हेमंत पाटील यांनी वसमत व हिंगोली जिल्हा व वसमत तालुक्यासाठी विकासासाठी गावोगाव गल्ली गल्ली शहरात त्यांनी विकासांची कामंचा हेल सातत्यानं कामं करत आहेत व आम्हालाबी हे काम त्यांच्या निधीतूनच मिळालेलं आहे. त्यांनी ते त्यांचे कामं असं हिंगोली जिल्ह्यासाठी धडाडीने करत आहेत. लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील कार्यशील पद्धतीने कार्याचं काम चालू आहे. त्यांचं वसमत शहरामध्ये 90 लाख रुपयाचं काम दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 15 लाख रुपयाचं काम हे प्रभाग 6 मध्ये चालू आहे. तेव्हा वसमतच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये सीसी रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आले. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली.